वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 10th स्टैंडर्ड एंड इंग्लिश मराठी मीडियम बोथ. वी आर कंटिन्यूइंग विथ अवर टॉपिक विच इज़ रिलेटेड टू सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. तर याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण बघितलं होतं पॉलिनेशन, परागीकरण. बघा, आता तुमच्या पुस्तकामध्ये ना याच्याबद्दल बरीच कमी माहिती दिलेली आहे. तर या सगळ्या प्रक्रिया प्रोसेसेस कशा होतात ते आधी आपण इकडे बघून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं डिस्क्रिप्शन लिहू. तर पॉलिनेशन आपण बघितलं होतं, परागीकरण किंवा परागीभवन. बरं, आता आपण त्याचं पुढे बघू पॉलिनेशनचे टाईप्स. टाइप्स ऑफ पॉलिनेशन. परागीभवनाचे प्रकार. परागीभवनाचे प्रकार. तर आता आधी आपण इंग्लिशमध्ये लिहून घेऊ आणि मग नंतर ते मराठीमधलं लिहून घेऊ, ठीक आहे? तर जेव्हा आता मी इंग्लिशमध्ये बोलतो आहे फक्त म्हणजे ते समजायला किंवा मलाही बोलायला सोपं होईल त्याच्यामध्ये. वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली वन फ्लॉवर ऑर टू फ्लॉवर्स बॉर्न ऑन सेम प्लांट इट इज कॉल्ड अ सेल्फ पॉलिनेशन. पहिला प्रकार आहे पॉलिनेशनचा, सेल्फ पॉलिनेशन. आता याचं नावच सांगतं बघा, सेल्फ म्हणजे काय? स्वतः. म्हणजे इथे काय होतं की एका झाडावरती जे फूल आलं आहे त्या फुलामध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावरती पडतात किंवा ते पोलन ग्रेन त्याच झाडावरती आलेल्या दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती पडतात. याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली वन फ्लॉवर ऑर टू फ्लॉवर्स वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स वन फ्लॉवर और टू फ्लॉवर्स टू फ्लॉवर्स बॉर्न ऑन सेम प्लांट बॉर्न ऑन सेम प्लांट then it is called self pollination. म्हणजे बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो की ही प्रक्रिया कशी होते. सेल्फ पॉलिनेशन आहे, इट जनरली टेक्स प्लेस इन बायसेक्शुअल फ्लॉवर्स. कोणामध्ये होतं हे? बायसेक्शुअल फ्लॉवर्समध्ये. ओके, दुसरं क्रॉस पॉलिनेशन. दुसरा प्रकार आहे क्रॉस पॉलिनेशन. आता याच्यामध्ये काय होतं बघा, वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स टू फ्लॉवर्स बॉर्न ऑन टू प्लांट्स वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स टू फ्लॉवर्स born on two plants of same species it is called cross pollination.
ओके, इट टेक्स प्लेस इन यूनिसेक्सुअल फ्लावर्स. इट टेक्स प्लेस इन यूनिसेक्सुअल फ्लावर्स. आता आपण हेच इथे लिहून घेऊ मराठीमधलं आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला ते समजेल. पहिला प्रकार आहे स्वयंपरागण. स्वयंपरागण बरोबर, जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात, मराठीमध्ये बघा तुम्हाला नीट जरा जास्त चांगलं समजेल कारण ते एकदम स्पेसिफिक असतं. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते, किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा तिला स्वयंपरागण असं म्हणतात. दुसरं आहे परपरागण. परपरागण, पर म्हणजे वेगळा. जेव्हा परागण क्रिया एकाच जातीच्या, जेव्हा परागण क्रिया एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते. तेव्हा तिला परपरागण असे म्हणतात. बरोबर, मग स्वयंपरागण कुठे होतं? स्वयंपरागण उभयलिंगी फुलांमध्ये होते, तर परपरागण एकलिंगी फुलांमध्ये होते. ठीक आहे, आता आपण बघू ही प्रक्रिया कशी होते. हां बघा, हे फूल आहे. हसू नका, हे फूलच आहे, फक्त समजण्यासाठी आपण याला काढतो आहे. याच फुलामध्ये स्टेमेन्स आहेत. बरोबर, स्टेमेन्स म्हणजे पुंकेसर. बरोबर, स्टेमेन्स म्हणजे पुंकेसर. ठीक आहे, आणि त्याच फुलामध्ये कार्पेल पण आहे. कार्पेलला काय काय असतं? ओव्हरी, स्टाइल आणि स्टिग्मा. बरोबर, हे काय आहे? कार्पेल. कार्पेल म्हणजे काय? स्त्री केसर. मग जेव्हा असं स्टेमेन आणि कार्पेल एकाच फुलामध्ये असतं तेव्हा या फुलाला काय म्हणतात? बायसेक्सुअल फ्लॉवर. बायसेक्सुअल फ्लॉवर किंवा उभयलिंगी फूल. बरोबर, मग आता मला सांगा, बघा इथे परागकण तयार होतात स्टेमेन्समध्ये, अँथरमध्ये. स्टेमेन्सच्या परागकोश असतात ना, हे इथे परागकण तयार होतात. आणि हेच परागकण कुठे पडतील? हेच परागकण याच्या कुक्षीवरती म्हणजे स्टिग्मावरती पडतील. बरोबर, म्हणून हे काय झालं? सेल्फ पॉलिनेशन. आता समजा या झाडाला अशी फुलं आहेत. बरोबर, या फुलामधले परागकण जर या फुलाच्या स्टिग्मावरती पडले
इथे तर हे सुद्धा काय झालं, हे सुद्धा काय झालं, सेल्फ पॉलिनेशन, स्वयंपरागण, म्हणजे एकाच फुलामध्ये तयार झालेले पोलन ग्रेन्स जर त्याच फुलाच्या स्टिग्मावरती पडत असतील किंवा त्याच झाडावर आलेल्या दुसऱ्या फुलावरती पडत असतील तर त्याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन किंवा स्वयंपरागण. बरोबर. आणि दुसरा प्रकार आहे क्रॉस पॉलिनेशन. आता याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनमध्ये जी फुलं आहेत ना, ही फुलं एकलिंगी असतात. म्हणजे समजा हे फूल आहे, बरोबर, हे याच्यामध्ये अँथर्स परागकोश याच्यामध्ये तयार होतात पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण. बरोबर. याच्यामध्ये काय आहे स्टेमेन्स, म्हणजे हे कोणत्या प्रकारचं फूल आहे, मेल फ्लॉवर. बरोबर. कोणत्या प्रकारचं फूल आहे, नर फूल, मेल फ्लॉवर. आणि हे दुसरं फूल आहे, ओके. या दुसऱ्यामध्ये फक्त कार्पेल आहे, ओके. याच्यामध्ये काय आहे, फक्त कार्पेल. मग हे कोणतं झालं, फीमेल फ्लॉवर. बरोबर. मादी फूल ज्याला आपण म्हणतो, ओके. मग आता मला सांगा, पोलन ग्रेन इथे तयार होतात, आता हे पोलन ग्रेन चालत चालत इकडे जातील का? नाही, त्यांना कोणीतरी घेऊन जाईल. आणि हा घेऊन जाणारा कोण असतो, आपण मागच्या वेळेला पाहिलं ना, सजीव किंवा निर्जीव. निर्जीवमध्ये वारा आणि पाणी, सजीवमध्ये कीटक, पक्षी आणि वटवाघुळं. बरोबर. हे काय करतात, इकडचे परागकण इकडे घेऊन जातात. म्हणजे एका फुलावरचे परागकण दुसऱ्या फुलावरती पडतात, म्हणून याला काय म्हणतात, क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे परपरागण. आणि हे क्रॉस पॉलिनेशन कोणामध्ये होतं, एकलिंगी फुलांमध्ये. एकलिंगी म्हणजे युनिसेक्सुअल फ्लॉवर्स. बरोबर आहे ना. इथे काय होतं आहे बघा, ज्या फुलामध्ये परागकण तयार झाले ते त्याच फुलाच्या कुक्षीवरती म्हणजे स्टिग्मावरती पडले किंवा त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलावरती पडले. पण इथे काय आहे, इथे बघा, हे फूल आलं आहे एका झाडाला आणि हे फूल आलं आहे दुसऱ्या झाडाला. मग या झाडावरच्या फुलातले परागकण दुसऱ्या झाडावरच्या फुलामध्ये जातील, म्हणून याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन, ओके. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. समजलं आता. मग आता आपण याला जस्ट एकदा हायलाईट करू पटकन, अँड विल स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक, टाईप्स ऑफ पॉलिनेशन, परागीभवनाचे प्रकार. परागीभवनाचे दोन प्रकार आहेत, कोणते कोणते, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. पहिला आहे सेल्फ पॉलिनेशन, स्वयंपरागण, ओके. आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन, परपरागण. सेल्फ पॉलिनेशन हे जनरली बायसेक्शुअल फ्लॉवर्समध्ये होतं, उभयलिंगी फुलांमध्ये होतं. आणि जे क्रॉस पॉलिनेशन आहे, हे क्रॉस पॉलिनेशन युनिसेक्शुअल फ्लॉवर्समध्ये होतं, ओके. इट टेक्स प्लेस इन युनिसेक्शुअल, एकलिंगी फुलांमध्ये होतं, ठीक आहे. कसं होतं ते आकृतीच्या साह्याने आपण बघितलं. आता पुढचा भाग, नेक्स्ट टॉपिक आहे आता आपला, तो म्हणजे पॉलिनेशन आपण लिहिलं. आता पुढचा प्रोसेस आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कसं होतं, ओके. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन, पर्यंत आपण पाहिलं होतं. तर पुढे, पोलन जर्मिनेट्स व्हेन दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा ड्युरिंग पॉलिनेशन
स्टिग्मा बिकम्स स्टिकी, स्टिकी म्हणजे चिकट बनतो. सो पोलन ग्रेन्स स्टिक्स ऑन इट. बरोबर, पराकण त्याला चिकटतात. त्याच्यानंतर काय होतं, पोलन ग्रेन्स जर्मिनेट्स ऑन द स्टिग्मा. पोलन ग्रेन्स जर्मिनेट्स ऑन द स्टिग्मा बाय फॉर्मिंग अ लॉन्ग पोलन ट्यूब. पोलन ट्यूब तयार होते त्याच्यापासून. मी हे सगळं तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आत्ता आपण फक्त लिहून घेतो आहे. And two male gametes are forming a long pollen tube, and two male gametes are formed in it. बरोबर. मग पुढे काय होतं, पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमिट. या पोलन ट्यूबमधून काय येतं, मेल गॅमिट. पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमिट्स. ओके, मेल गॅमिट कॅरी करते. इट रीचेस द एम्ब्रियो सॅक व्हाया स्टाइल. कुक्षिवृंत, स्टाइल म्हणजे एम्ब्रियो सॅकपर्यंत जाते. नंतर टीप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड टू मेल गॅमिट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. टीप ऑफ पोलन ट्यूब is burst and two male gametes are released in embryo sac. Error. One male gamete unites with the egg cell to form, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, to form diploid zygote. Okay. Which further develops into embryo. This is fertilization. Okay. आता पुढे second male gamete unites with two polar nuclei and endosperm is formed Okay.
as two nuclei participates in this process, as two nuclei participates in this process, it is called double fertilization. It is called double fertilization. ठीक है, हे इथे आपण लिहिलं. आता दुसरा भाग इकडचा इथे आपण लिहू आणि मग नंतर हे सगळं मी तुम्हाला आकृतीच्या साहाय्याने सांगतो. बरोबर, परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. खाली आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल थोडं. परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते, ज्यावर परागकण चिकटतात. बरोबर, परागकण चिकटतात. त्याच्यानंतर काय असतं? या चिकट कुक्षीवर कुक्षीवर परागकण अंकुरित होतात म्हणजेच त्यात दोन पुयुग्मक तयार होतात व एक लांब परागनलिका एक दीर्घ परागनलिका तयार होते व एक लांब म्हणजेच दीर्घ परागनलिका तयार होते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? कुक्षी चिकट झाली, त्याच्यावर परागकण पडले, त्याच्यावरती ते परागकण अंकुरित झाले, त्या परागकणांपासून दोन पुयुग्मक तयार झाले आणि एक लांब दीर्घ परागनलिका तयार झाली. ठीक आहे, ही परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते. ओके, ती कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. बरोबर, तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक तिथे तिचे अग्र फुटते. अग्र म्हणजे पुढचे टोक फुटते व दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते
एक पुयुग्मक, अंडपेशीशी संयोग पावतो, संयोग पावते आणि युग्मनच तयार होतो आणि द्विगुणित युग्मनज तयार होतो. बरोबर, याच्यापासूनच पुढे भ्रूण तयार होतो, यालाच फलन असे म्हणतात. बरोबर, ही कोणती प्रक्रिया झाली? फलन. ठीक आहे, दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून भ्रूणपोष तयार होतो, भ्रूणपोष तयार होतो, भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणतात. या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन द्विफलन म्हणतात. ही आपण लिहिली प्रक्रिया. आता आपण बघू ती होते कशी, कारण लिहिण्यापेक्षा आकृतीने तुम्हाला काढून दाखवलं तर ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. पण तरीसुद्धा याच्यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे पॉईंट्स आपण काय करू, आधी हायलाईट करू. काय काय होतं ते इथे लक्षात ठेवा आणि मग तेच आपण पुढे डायग्रॅमच्या साह्याने काढू. पॉलिनेशनच्या वेळेला बघा, स्टिग्मा कसा होतो? स्टिकी. बरोबर, कुक्षी कशी असते? चिकट. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यावरती परागकण चिकटतात. मग नंतर काय होतं? हे परागकण त्या कुक्षीवरती जर्मिनेट होतात, परागकण अंकुरित होतात. महत्त्वाच्या गोष्टी मी हायलाईट करतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यापासून पोलन ट्यूब तयार होते. बरोबर, आणि दोन मेल गॅमिट्स तयार होतात, दोन पुयुग्मक तयार होतात आणि एक लांब दीर्घ परागनलिका तयार होते. ओके, ही परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते. परागनलिका काय करते? इट कॅरीज मेल गॅमिट. नंतर कुठे जाते ही? इट रिचेस एम्ब्रियो सॅक, बीजांडातील भ्रूणकोशामध्ये पोहोचते. बरं, त्याच्यानंतर त्याची जी टीप आहे म्हणजे तिचे अग्र पुढचा भाग, तो फुटतो आणि तो फुटल्यानंतर दोन मेल गॅमिट एम्ब्रियो सॅकमध्ये रिलीज होतात. दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? त्याच्यानंतर पुढे काय होतं बघा. याच्यापैकी एक मेल गॅमिट एग सेल बरोबर कंबाईन होतो, एक पुयुग्मक हा अंडपेशीशी संयोग पावतो आणि त्याच्यापासून द्विगुणित युग्मनज म्हणजे डिप्लॉइड झायगोट तयार होतो. बरोबर, या प्रक्रियेला फलन किंवा फर्टिलायझेशन असं म्हणतात, फर्टिलायझेशन किंवा फलन. ठीक आहे, आता पुढे
दूसरा मेल गैमिट जो है, सेकंड मेल गैमिट, हाँ सेकंड मेल गैमिट, दोन पोलर न्यूक्लियाय बरोबर कंबाइन होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होतो. दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावते आणि त्याच्यापासून भ्रूणपोष तयार होतो. ठीक आहे, या प्रक्रियेमध्ये दोन मेल गॅमिट्स दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन, डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. ओके, सो ही झाली प्रक्रिया. आता हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही म्हणाला रे हे तर खूपच सोपं आहे, आणि ते खरंच सोपं आहे. ओके, सो विल सी इट. आता मी एकत्र डायग्राम काढणार आहे म्हणून ते सगळ्या दोन्ही याच्यावर काढतो. इंग्लिश आणि मराठीसाठी वेगळी वेगळी अशी नाही काढत, दोन वेळा नाही काढत मी ती, एकदाच काढू आपण त्याला. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की अंडाशय एम्ब्रियो सॅक कशी तयार होते, अंडाशय कसं तयार होतं ते आपण बघू. बघा, जे एक जर्म सेल किंवा मराठीमध्ये आपण याला म्हणतो जनन पेशी ही असते, बरोबर, जनन पेशी ही कुठे असते, ओव्हरीमध्ये, ओव्हरीमध्ये म्हणजे अंडाशयामध्ये. जनन पेशी म्हणजे जर्म सेल. याचं काय होतं, मियोसिस. मियोसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन होतं आणि याच्यापासून चार गॅमिट्स तयार होतात, चार गॅमिट्स तयार होतात. ठीक आहे, या चारपैकी हे खालचे तीन जे आहेत हे नष्ट होतात, बरोबर, हे खालचे तीन काय होतात, नष्ट होतात. आणि हे वरचं जे एक आहे, हे वरचं एक जे युग्मक आहे त्याची वाढ होते, बरोबर, या वरच्या एका युग्मकाची वाढ होते. याच्यामध्ये न्यूक्लियस असतं. आता ही जनन पेशी कशी होती, ही डिप्लॉइड होती. डिप्लॉइड म्हणजे द्विगुणित, बरोबर, द्विगुणित होती. पण याच्यापासून जेव्हा इथे हे युग्मक तयार झालं, ओके, तर हे युग्मक कसं झालं, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे एक गुणित, बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे ना, हे तुम्ही शिकलेलं आहे. बघा, अर्धसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या नेहमी कमी होते, अर्धी होते. म्हणजे इथे 40 असतील तर इथे किती होतील, 20 होतील. इथे 10 असतील तर इथे किती होतील, 5 होतील. बरं, सो याच्यामधले गुणसूत्रांची संख्या अर्धी झाली म्हणून हे द्विगुणितचं एक गुणित झालं. आता काय होतं बघा, हे एक गुणित आपण मोठं काढवत आहे, बरोबर, याच्यामध्ये हे मध्यभागी काय आहे, न्यूक्लियस किंवा केंद्रक, बरोबर, या पेशीच्या मध्यभागी काय आहे, न्यूक्लियस. आता काय होतं, या न्यूक्लियसचं सूत्री विभाजन होतं, सूत्री विभाजन, बरोबर, सूत्री विभाजन नंबर एक, आणि एका न्यूक्लियसपासून दोन न्यूक्लियस तयार होतात. सेलचं नाही होत, डिव्हिजन कोणाचं होतं, फक्त न्यूक्लियसचं होतं, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं, हे दोन न्यूक्लियस दोन ध्रुवांना जातात. ध्रुव म्हणजे पोल, अप्पर पोल, लोअर पोल, बरोबर, इथे गेले. आता इथे गेल्यानंतर पुढे काय होतं, याचं सेकंड मायटॉसिस होतं, दुसरं सूत्रीय विभाजन होतं. मायटॉसिस म्हणजे सूत्रीय विभाजन, आणि या दोन न्यूक्लियसपासून चार न्यूक्लियस तयार होतात, बरोबर, या एकापासून दोन, या खालच्या एकापासून दोन, असे चार तयार होतात. ठीक आहे, आता काय होतं,
याचं तिसरं मायटॉसिस होतं, थर्ड मायटॉसिस, तिसरं सूत्री विभाजन. बरोबर, सूत्री विभाजन नंबर 3 आणि परत याचे 2 चे 4. बरोबर, म्हणजेच एकूण 4 चे 8 न्यूक्लियस केंद्रक तयार होतात. लक्षात आलं, बघा, एक होतं, 1 चे 2 झाले, मग या 2 चे 2 ध्रुवांवरती गेले, त्याच्यानंतर 2 चे 4 झाले, आता 4 चे 8 झाले. याच्यानंतर काय होतं की या न्यूक्लियसपैकी 3 न्यूक्लियसवरती राहतात. बरोबर, आणि 1 वरून खाली येतं, 2 खालून वरती जातं. बरोबर, कळलं? बघा इथे काय झालं की अशी असते ती, ॲक्च्युली हेच आपण इथे काढतो आहे परत. हां, 3 न्यूक्लियस वरती राहिले, 3 न्यूक्लियस खालती इकडे राहिले, 1 खालून मध्ये गेलं, 1 वरून मध्ये आलं. हे जे 2 तयार झाले ना, यांना म्हणतात पोलर न्यूक्लियाय किंवा ध्रुवीय केंद्रके, ध्रुवीय केंद्रके. ठीक आहे, इथे आता या प्रत्येक न्यूक्लियस भोवती सेल तयार होतील. बघा, या न्यूक्लियस भोवती सेल तयार झाले, याच्या पण न्यूक्लियस भोवती सेल तयार झाल्या, राईट? याच्यापैकी ज्या वरच्या सेल्स असतात त्यांना म्हणतात अँटीपोडल किंवा प्रतिपदस्थ पेशी. अँटीपोडल, अँटीपोडल किंवा प्रतिपदस्थ पेशी. या 2 ज्या आहेत, या 2 यांना म्हणतात सिनर्जिड्स किंवा सहाय्य पेशी. सिनर्जिड्स किंवा सहाय्य पेशी म्हणजे मदत करतात ना, म्हणून त्यांना म्हणतात सहाय्य पेशी. ठीक आहे, आणि ही जी आहे, ही आहे एग सेल किंवा अंडपेशी. बरोबर, आता ह्या सगळ्या कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत, एकगुणित आहेत. बरोबर, हे सगळ्याच्या सगळ्या हॅप्लॉइड सेलपासून तयार झाले ना, म्हणून हे सगळे आहेत हॅप्लॉइड. आणि अशा पद्धतीने हे इथे काय तयार झालं, इथे तयार झालं अंडकोश, म्हणजेच एम्ब्रियो सॅक. बरोबर, हे काय तयार झालं, अंडकोश किंवा एम्ब्रियो सॅक, एम्ब्रियो सॅक ज्याला बीजांडकोश म्हणतात मराठीमध्ये मला वाटतं. बरोबर, भ्रूणकोश, भ्रूणकोशामध्ये भ्रूणकोश म्हणतात त्याला मराठीत. बरं, ठीक आहे, भ्रूणकोश तयार झाला. कळलं? लक्षात आलं? सोपं आहे. बघा, जी मादी जनन पेशी होती तिचं अर्धसूत्री विभाजन झालं. हां, आणि त्याच्यापासून अर्धसूत्री विभाजन झाल्यामुळे त्याच्यापासून काय झालं, एक गुणित हॅप्लॉइड युग्मक तयार झाले. याच्यापैकी 3 नष्ट झाले आणि 1 वाढलं. या 1 वाढलेल्याच्या आतमध्ये न्यूक्लियस होतं, त्याचं सूत्री विभाजन झालं. ओके, त्याचं काय झालं, सूत्री विभाजन किती वेळा झालं, 3 वेळा. सूत्री विभाजन म्हणजे मायटॉसिस, इथे मायटॉसिस 1, इथे मायटॉसिस 2 आणि इथे मायटॉसिस 3, सूत्री विभाजन क्रमांक 3. प्रत्येक वेळेला काय झालं, न्यूक्लियसचं रूपांतर डिव्हिजन झालं, न्यूक्लियसचं विभाजन झालं. 1 चे 2, मग ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या टोकाला गेले, मग 2 चे 4, 4 चे 8. 8 झाल्यानंतर 3 वरती थांबले, 3 खाली थांबले, 1 वरून खाली आलं, 1 खालून वरती गेलं. ओके, अशा पद्धतीने इथे पोलर न्यूक्लियाय तयार झाले, वरती अँटीपोडल्स तयार झाल्या,
इथे एक सेल होती आणि त्याला मदत करणाऱ्या सहाय्य पेशी किंवा सिनर्जिड्स होत्या. अशा पद्धतीने तयार झाला एम्ब्रियो सॅक किंवा भ्रूणकोश. ठीक आहे, आता पुढे काय होतं बघा. पुढे काय होतं, पुढची प्रोसेस. हमी जरा मोठी काढतो आहे आकृती, म्हणजे तुम्हाला समजायला आणि दिसायलाही सोपं जाईल ते. हा भ्रूणकोश ओवरीच्या मध्ये, बरं, हे स्टिग्मा, स्टिग्मा म्हणजे कुक्षी, बरं, त्याच्यानंतर ही स्टाईल म्हणजे कुक्षीवृंत, आणि त्याच्यानंतर ही ओवरी म्हणजे बीजांड. बरं, आता इथे पोलन ग्रेन्स येऊन पडतात, राईट. कोणाला इथे पोलन ग्रेन्स, पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण. ठीक आहे, इथे परागकण आले. आता हे परागकण आल्यानंतर आधी हे परागकण ओळखले जातात, हे परागकण आधी ओळखले जातात. ओळखले जातात म्हणजे काय, तर ते त्याच झाडाचे आहेत का दुसऱ्या झाडाचे आहेत हे ओळखलं जातं. म्हणजे समजा आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडातल्या फुलावरती जर पेरूचे परागकण पडले किंवा चिक्कूचे पडले किंवा नारळाचे पडले तर ते अंकुरित होतील का, जर्मिनेट होतील का, होणार नाही. आंब्याच्या फुलावरती आंब्याचेच परागकण पडले पाहिजे, बरोबर, कळतंय. किंवा गुलाबाच्या फुलावरती मोगऱ्याचे परागकण पडले किंवा जास्वंदीच्या फुलावरती, जास्वंदीच्या फुलावरती पपईचे परागकण पडले, ते अंकुरित होतील का, होणार नाही. जर त्याच स्पेसिसचे परागकण असतील, त्याच प्रजातीचे, तरच ते अंकुरित होतील. ठीक आहे, मग हे परागकण इथे पडले. हा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो. स्टिकी म्हणजे चिकट, कारण इथे एक चिकट द्रव पदार्थ पसरला असतो, त्याच्यामुळे परागकण इथे चिकटतात. त्याच्यानंतर या परागकणपासून पोलन ट्यूब, पराग नलिका तयार होते. त्याच्यापैकी एकाच परागकणामधली पोलन ट्यूब या कुक्षीवृंतामधून, स्टाईलमधून खाली जाते आणि इथून मध्ये जाते, बरोबर. ही पोलन ट्यूब आणि परागनलिका, या पोलन ट्यूबमध्ये काय असतं, पोलन ट्यूबमध्ये असतात दोन मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स किती असतात, ते दोन. मेल गॅमेट्स म्हणजेच काय, पुयुग्मक, बरोबर, पुयुग्मक. आता काय होतं, ही एक सेल आहे, तुम्हाला आता माहिती आहे ना, ही काय आहे, एग सेल. इथे फर्टिलायझेशन म्हणजे फलनची प्रक्रिया दोन वेळा होते, आणि कारण इथे दोन मेल गॅमेट्स आहेत, दोन पुयुग्मक आहेत, म्हणून फर्टिलायझेशन दोन वेळा होतं. म्हणून या प्रोसेसला म्हणतात डबल फर्टिलायझेशन किंवा द्विफलन, विच इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंजिओस्पर्मिक प्लांट. फुलं असलेल्या वनस्पतीमध्ये ही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ही त्यांची स्पेशल प्रक्रिया आहे, ही दुसऱ्या कोणत्याच प्रकारच्या वनस्पतींमध्ये होत नाही. ठीक आहे, मग पहिलं फर्टिलायझेशन बघू आपण. हां, फर्स्ट मेल गॅमेट, पहिला मेल गॅमेट इथे ही फुटते, फुटल्यानंतर हे मेल गॅमेट इथून बाहेर पडतात, कंबाइंड्स विथ द फर्स्ट मेल गॅमेट, कंबाइंड्स विथ द एग सेल,
आणि याच्यापासून झायगोट तयार होतं. झायगोट म्हणजेच युग्मनज. बरोबर. हा झायगोट कसा असतो, आता ही आहे हॅप्लॉइड अर्धसूत्री एक गुणित, ही पण आहे एक गुणित, मग याच्यापासून जो झायगोट तयार होईल तो असतो द्विगुणित. बरोबर. आणि याच झायगोटचं पुढे रूपांतर कशामध्ये होतं, एम्ब्रियो किंवा भ्रूण, ज्याच्यापासून नवीन झाड तयार होतं. मग आता या भ्रूणला खायला काहीतरी पाहिजे, याला खाण्यासाठी मग भ्रूणपोष किंवा एंडोस्पर्म तयार होतो. बरोबर. आता हा दुसरा मेल गॅमिट, सेकंड मेल गॅमिट, हा एक हा दुसरा. बरोबर. हा दुसरा मेल गॅमिट काय करतो, हा दोन पोलर न्यूक्लियाय बरोबर, पोलर न्यूक्लियाय बरोबर कंबाईन होतो आणि एंडोस्पर्म तयार करतो. एंडोस्पर्म म्हणजेच भ्रूणपोष. भ्रूणपोष, हा भ्रूणपोष काय करतो, हा जो भ्रूण आहे एम्ब्रियो आहे त्याला जिवंत ठेवतो, त्याला अन्न देतो. नाही तर तो एम्ब्रियो जर मरून गेला, तो भ्रूण जर मरून गेला, तर त्या बीपासून नवीन झाड तयार होणार नाही. ओके. सो म्हणून तो त्याला जिवंत ठेवण्यासाठी पोषण देतो, म्हणून त्याला म्हणतात भ्रूणपोष. आता बघा, हा मेल गॅमिट कसा आहे, एक गुणित हॅप्लॉइड, पण हे पोलर न्यूक्लियाय दोन आहेत ना, हे दोन एक गुणित आहे म्हणजे एन आणि एन, म्हणून हे आहेत टू एन. म्हणून हा जो एंडोस्पर्म तयार होतो हा त्रिगुणित असतो, ट्रिप्लॉइड. बरोबर. थ्री एन हा कसा असतो, ट्रिप्लॉइड किंवा त्रिगुणित. आणि अशा प्रकारे फर्टिलायझेशनची प्रोसेस दोन वेळा होते, म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. कळलं? सोपं आहे, सोपं आहे. बघा, परत एकदा आपण थोडक्यात बघू. पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती कुक्षीवरती आले, त्या आल्यानंतर इथे ते पोलन ग्रेन्स सगळ्यात आधी तर ओळखले जातात, म्हणजे त्याच झाडाचे आहे का दुसऱ्या झाडाचे आहेत. बरं. ते ओळखले गेल्यानंतर मग ते इथे अंकुरित होतात, जर्मिनेट होतात. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यापासून पोलन ट्यूब किंवा परागनलिका तयार होते. एकच पोलन ट्यूब खाली अंडकोशापर्यंत जाते. त्या पोलन ट्यूबमध्ये काय असतात, दोन मेल गॅमिट्स पुयुग्मक असतात. ओके. पोलन ट्यूबमध्ये दोन मेल गॅमिट्स किंवा पुयुग्मक असतात. राईट. त्याच्यानंतर इथे एग सेल असते ही. राईट. मग फर्टिलायझेशन किंवा फलनची प्रक्रिया होते. पहिला मेल गॅमिट एक सेलबरोबर कंबाईन होतो आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो. फर्स्ट मेल गॅमिट कंबाईन्स विथ द एक सेल अँड फॉर्म्स झायगोट. झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो म्हणजे भ्रूणमध्ये होतं. आता या एम्ब्रियोला न्यूट्रिशन पाहिजे, खायला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी तयार होतो तो म्हणजे भ्रूणपोष. दुसरा मेल गॅमिट जो आहे हा पोलर न्यूक्लियाय बरोबर कंबाईन होतो, हे पोलर न्यूक्लियाय. बरोबर. आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म किंवा भ्रूणपोष तयार होतो. हा भ्रूणपोष कसा असतो, ट्रिप्लॉइड म्हणजे त्रिगुणित असतो, कारण हा एक गुणित मेल गॅमिट आणि द्विगुणित पोलर न्यूक्लियाय यांच्यापासून तयार झाला आहे, म्हणून तो असतो त्रिगुणित. हा काय करतो, एम्ब्रियोला पोषण देतो, म्हणून त्याचं नाव आहे भ्रूणपोष. फलन किंवा फर्टिलायझेशनची प्रक्रिया दोन वेळा होते, एकदा ही एकदा ही, म्हणून याला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, समजलं, लक्षात आलं आता ही प्रक्रिया कशी झाली ते. आता पुढचा भाग. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढे काय होतं ते आपण लिहू, म्हणजे
मग प्लांट मधलं फर्टिलायझेशन इथे संपेल, मग पुढच्या वेळेला आपण ह्युमन फर्टिलायझेशन सुरू करू, ओके, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुरू करू. तर आधी इंग्लिशमध्ये बरोबर, ओव्ह्युल डेव्हलप्स इंटू सीड अँड ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन, आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्युल डेव्हलप्स इंटू सीड अँड ओव्हरी डेव्हलप्स इंटू फ्रूट. ओव्ह्युलचं रूपांतर बीमध्ये होतं आणि ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होतं, म्हणून फळाच्या आतमध्ये बी असते, बरोबर. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड वेन फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन्स. वेन फ्रूट ब्रेक अप सीड्स फॉल ऑन द ग्राउंड अँड जर्मिनेट्स अंडर द फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे त्याला जर योग्य वातावरण असेल तर मग त्या जर्मिनेट होतात, म्हणजे अंकुरित होतात. झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोर इन एंडोस्पर्म ऑफ सीड अँड दस अ न्यू प्लँटलेट इज फॉर्म. झायगोट डेव्हलप्स ड्यू टू फूड स्टोर्ड इन एंडोस्पर्म, फूड स्टोर्ड इन एंडोस्पर्म ऑफ सीड अँड दस अ न्यू प्लँटलेट इज फॉर्म्ड अँड धिस फॉर्म्स अ न्यू प्लँटलेट. दिस इज कॉल्ड सीड जर्मिनेशन. ओके, सीड जर्मिनेशन म्हणजेच ज्याला आपण म्हणतो बीजांकुरण म्हणजे जे बीज असतं ना ते अंकुरतं, म्हणून त्याला म्हणतात बीजांकुरण. मग आता कसं होतं, तर फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात होते, आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते, व अंडाशय म्हणजे ओव्हरी, अंडाशयाचे रूपांतर फळात होते, म्हणून फळाच्या आतमध्ये बिया असतात, असं आपण बघतो नेहमी, बरोबर. त्याच्यानंतर फळ फुटून बीज जमिनीवरती पडते, आता ही नैसर्गिक प्रक्रिया झाली. आता अनेक आहे, जसं पक्ष्यांनी फळ खाल्लं किंवा त्यांच्या विष्ठेमधून ते फळ खाली ते बी खाली पडतं, किंवा प्राण्यांनी फळ खाल्लं की त्या प्राण्यांच्या विष्ठेमधून ते बिया खाली पडतात. प्राणी कसं एका जागेवरती फळ खातात आणि दुसऱ्या जागेवरती जाऊन ते विष्ठा करतात, त्याच्यामुळे ती फळांच्यामधल्या बिया एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पसरवल्या जातात, आणि अशा पद्धतीने जंगलामध्ये झाडांची वाढ किंवा झाडं पसरवली जातात, बरोबर. फळ फुटून
त्याचे बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीमध्ये रुजते. पाणी जर असेल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते ठीक आहे. बीजातील भ्रूणपोष, बीजामध्ये भ्रूणपोष असतो आपण पाहिलं. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होते. युग्मज म्हणजे झायगोट, बरोबर. युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. आणि नवीन रोपटे तयार होते यालाच बीजांकुरण म्हणतात ठीक आहे. सोपं आहे, कळलं. बघा, जो हा भाग असतो ना ओव्हरीचा, बरोबर, हा सगळा वरचा भाग गळून जातो, बरोबर. हा सगळा भाग गळून जातो. या ओव्हरीचं रूपांतर, ओव्हरी म्हणजे अंडाशयाचं रूपांतर, याचं रूपांतर फळामध्ये होतं, फळ. आणि याच्या आतमध्ये जे आपण बघितलं बीजांड, या बीजांडाचं रूपांतर बीजामध्ये होतं. बीज म्हणजे सीड, बरोबर, सीड. आणि या सीडच्या आतमध्ये काय असतो? एम्ब्रियो. या एम्ब्रियोला खाणं देण्यासाठी इथे कोण असतं? एंडोस्पर्म म्हणजे कॉटिलिडॉन्स. आणि त्याच्यावरती टर्फल असतं. बीला टर्फल असतं ना, साल आपण ज्याला म्हणतो, बीचं साल. हां, मग जेव्हा हे फळ फुटतं तेव्हा ही बी बाहेर पडते आणि ती जमिनीमध्ये रुतते आणि त्याला जमिनीमध्ये रुतून मग त्याच्यापासून नवीन झाड तयार होतं ठीक आहे. इथे हा टॉपिक संपला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स, मानवामधील प्रजनन संस्था बघू, बरोबर. ते हायलाइट करू. फर्टिलायझेशन झाल्यानंतर, आफ्टर फर्टिलायझेशन, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात होते, बरोबर. ओव्ह्युल डेव्हलप्स इन टू सीड. ओव्हरी डेव्हलप्स इन टू फ्रूट. ओव्हरीचं रूपांतर म्हणजे अंडाशयाचं रूपांतर फळात होतं ठीक आहे. अंडाशयाचे रूपांतर फळात होते. त्याच्यानंतर जेव्हा फळ फुटतं तेव्हा बी जमिनीवरती पडते आणि मग ती अनुकूल वातावरणामध्ये तिचं फलन होतं. मातीमध्ये ती रुजते, पण त्याच्यासाठी काय पाहिजे? अनुकूल परिस्थिती, बरोबर, फेवरेबल कंडिशन्स. नंतर झायगोटची वाढ होते, बरोबर. झायगोट म्हणजेच युग्मजाची वाढ होते. त्याच्यापासून नवीन रोपटे तयार होते, त्याला म्हणतात प्लँटलेट. आणि या प्रोसेसला म्हणतात सीड जर्मिनेशन. ओके, दिस इज सीड जर्मिनेशन किंवा बीजांकुरण. बाकीचा भाग आता आपण पुढच्या